Today we are going to study about the last part, that is brainstorming, on page number 157. Hmm? In brainstorm, up to now we have completed the statement, unit number uh, 3.4, the statement of purpose. Then uh, we also have discussed about icebreakers. Hmm? Then on page number we have seen statement of purpose what is the statement of purpose and most important in this unit we have seen the format of statement of purpose there are five how to uh, it is so useful for us to make a statement of purpose while going to make our own statement of purpose it is uh, it should be written in 50 words tentatively about 5 to uh, 6 paragraphs and uh, in each paragraph there is different information that we have discussed then also we have discussed about page number 155 sample first statement of purpose uh, then also we have discussed about page number uh, 156 sample second the statement of purpose and टुडे वी आर going टू डिस्कस अबाउट the brainstorming ॲक्टिव्हिटीज ऑन पेज नंबर वन फिफ्टी सेवन ॲक्टिव्हिटी and डिस्कस अँड एक्सचेंज with व्ह्यूज विथ about career अबाऊट Okay प्लॅन ओके प्रश्नाचा अर्थ मराठीत नीट समजून घ्या डिस्कस अँड एक्सचेंज चर्चा करा एकमेकांची देवाणघेवाण करा म्हणजे ॲज लाईक डायलॉग युअर व्ह्यूज तुमचं मत विथ युअर पार्टनर तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचं मत डिस्कस करा किंवा चर्चा करा आणि एक्सचेंज करा ॲज लाईक like, डायलॉग्स uh, तुमच्या मित्राबरोबर अबाउट युअर करिअर प्लॅन तुमच्या भविष्यातलं पुढं तुम्ही काय करणार आहे आधी तुम्ही एक महत्त्वाचं की थ्रू दिस क्वेश्चन आय वॉन्ट टू सजेस्ट यू की मेक युअर ओन प्लॅन फ्युचर प्लॅन ऑर करियर प्लॅन आफ्टर एच एस सी प्लॅन मीन्स गोल इन लाईफ If you don't fix your goal in life, then your life is zero. So fix your aim or target or goal in life. And if you fix it, then we are going to try, uh, try to achieve the career or success or goal in life. So, dear friends, uh, uh, discuss and exchange your view with your partner about your career plan. तुमचा मित्राबरोबर तुम्ही तुमच्या करिअर भविष्यातील काय प्लॅन आहे याबद्दल तुम्ही मित्राबरोबर चर्चा करा विचाराची देवाणघेवाण करा तुम्ही काय करणार आहे तो काय करणार आहे एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण दॅट इज कॉल्ड एक्सचेंज हां तर याचं उत्तर मी तुम्हाला तोंडी सांगतो नोट्स पुन्हा मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवतोच तर तुमच्या व्यावसायिक योजनेविषयी तुमच्या सहकार्याशी चर्चा करा आणि तुमच्या मतांशी परस्पर देवाणघेवाण करा एक्सचेंज विचारांची देवाणघेवाण करा म्हणजे मी थोडक्यात सांगितलं डायलॉग्स तर वरती टायटल देऊ शकता तुम्ही काय करिअर प्लॅन फ्युचर करिअर प्लॅन आणि मग खाली उत्तर तुम्ही माय पार्टनर एका बाजूला तुम्ही आता डबल डॉट करून एज लाईक डायलॉग तुम्ही तुमच्या मित्राबरोबर ते शेअर करायचं आणि ते तुम्ही आणि तो एकमेकाला एक्सचेंज करताय विचारांची देवाणघेवाण करताय तुम्ही प परस्पर मतांची तुमच्या तर उत्तर असं होईल माय पार्टनर डबल डॉट आय थिंक आता आय थिंक आय शूड नाव थिंक ऑफ अ डेफिनेट करिअर प्लॅन हॅव यू युअर थॉट ऑफ करिअर प्लॅन म्हणजे मित्राला तुम्ही म्हणू शकता माय डिअर फ्रेंड्स ती तुम्हाला तुमच्या मनानं करू शकता माय डिअर फ्रेंड नावसुद्धा तुम्ही अगदी घेऊ शकता आय हॅव फिक्स्ड माय करिअर प्लॅन वॉट इज अबाउट यू हॅव यू थॉट ऑफ युअर करिअर प्लॅन तुम्ही तू तुझ्या मित्र करिअरविषयी विचार केला आहे का तुम्ही मित्राला विचारले मित्र उत्तर किंवा मित्र विचारला तुम्हाला म्हणजे तुमचा मित्र तुम्हाला म्हणेल तुम्ही माय पार्टनर म्हणा डबल डॉट आणि तो पार्टनर म्हणाल आय हॅव फिक्स्ड माय करिअर प्लॅन हॅव यू थॉट ऑफ युअर प करिअर और फ्युचर प्लॅन त्यानं तुम्हाला विचारलं मग तुम्ही उत्तर द्यायचं काय माय सेल्फ मी स्वतः अफकोर्स आय हॅव डेफिनेट प्लॅन अँड आय एम गोइंग टू फोकस ऑन इट यस असं सुद्धा म्हणू शकता यस आय हॅव फिक्स्ड माय प्लॅन इन किंवा फ्युचर करियर प्लॅन हा अँड आय एम गोइंग टू फोकस ऑन इट म्हणू शकता पुढं म माय फ्रेंड मित्र काय म्हणेल वुड यू माइंड शेअरिंग युअर गोल विथ मी वर यू किंवा प्रश्नातला अर्थ काय वर यू वुड यू माइंड टू शेअर युअर करिअर प्लॅन विथ मी तो म्हणेल तुम्हाला की तू तुझा प्लॅन माझ्याशी शेअर करशील का करू इच्छितो का त्याला तुम्ही म्हणाल माय सेल्प म्हणून डबल डॉट हां माय सेल्प म्हणून तुम्ही काय म्हणाल वाय नॉट येस अफकोर्स तुम्ही सुद्धा म्हणू शकता येस कोर्स किंवा वाय नॉट यू आर माय फ्रेंड तू माझा मित्र आहे अँड यू हॅव एव्हरी राईट टू नो इट आणि तुला माझा मित्र आहे म्हणजे माझ्या गोल किंवा करिअरबद्दल तुला माहीत असणं गरजेचंच आहे असं तुम्ही त्याला म्हणू शकता मग मित्र म्हणेल मग काय माय फ्रेंड डबल डॉट देन व्हॉट इज युअर गोल इन लाईफ ऑर करियर इन लाईफ क्वेश्चन मार्क तुम्ही लगेच म्हणू शकता तुमचं काय जे गोल असेल ते आता तुम्ही फिक्स केलेलं असेल ते गोल तुम्ही समजा इं इफ यू वॉन्ट टू बिकम इंजिनियर इफ यू वॉन्ट टू बिकम डॉक्टर इफ यू वॉन्ट टू बिकम पी एस आय वॉट एवर मे बी इन युअर माइंड तुम्ही स म्हणू शकता माय सेल्फ म्हणा डबल डॉट आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर आता मी डॉक्टर म्हणलं आहे पण तुम्हाला काय अजून व्हायचं आहे टीचर आहे प्रो प्रोफेसर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचं आहे पी एस आय व्हायचं कलेक्टर आहे डेप्युटी कलेक्टर आहे तहसीलदार आहे जे जे काय व्हायचं ते तुम्ही तिथं म्हणू शकता आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर आता मी एक आपलं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हाल डॉक्टर इट इज नॉट द प्रायमरी स्कूल अँबिशन वेन एव्हरी वन वॉन्टस टू बी अॅन इंजिनियर ऑर डॉक्टर माझी काही प्राथमिक शाळेपासूनची ही इच्छा नाही की प्रत्येकाला एक इच्छा असते की कि डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं hmm? मग uh, मित्र म्हणेल म्हणजेच माय पार्टनर डबल डॉट आय वॉन्टेड टू बी अँड एअरलाईन पायल पायलट ड्युरिंग दोज डेज आता हे मित्र सांगतो इथे की आय वॉन्ट टू बिकम अ पायलट तुमचा पार्टनरला अजून काय व्हायचा असेल तो काय म्हणेल आय वॉन्ट टू बिकम अॅन इंजिनियर किंवा अजून तो म्हणेल आय वॉन्ट टू बिकम ॲन अ किंवा कलेक्टर आय वॉन्ट टू बिकम अ पी एस आय जो काय तो असेल ते म्हणेल पण माय पार्टनर काय म्हणेल तो आय वॉन्ट टू बी अ पायलट ड्युरिंग दोज डेज मग तुम्ही पुन्हा म्हणचाल काय देअर कुड बी मेनी लाईक यू डोज were just जस्ट फिलिंग फॅन्सीज यू जस्ट काँट कॉल देम करिअर गोल्स तर तुम्ही तुमच्याबद्दल करिअर बद्दल जे आहे ते त्याला बोलचाल तुमचा मित्र पुन्हा काय म्हणेल माय पार्टनर डू यू थिंक युअर प्लॅन इज रिअल अँड प्रॅक्टिकल तुमचा मित्र तुम्हाला म्हणेल तुला वाटतं का रे हा प्लॅन एक चांगला आहे किंवा प्रॅक्टिकल आहे दैनंदिन जीवनातला वगैरे तुम्ही त्याला तुमचा मित्र तुम्हाला म्हणेल तेव्हा तुम्ही सांगताल शुअरली आय डू खात्रीनं दॅट्स वाय आय कॉल इट माय करिअर प्लॅन आणि म्हणूनच मी माझा हा प्लॅन डॉक्टर प्रॅक्टिसचा निवडलेला आहे माय होल फोकस इज ऑन इट माझा टोटल फोकस त्याच्यावर आहे आय वर्क हार्ड टू अचीव माय गोल माझं गोल मिळवण्यासाठी आय एम गोईंग टू वर्क हार्ड मग मित्र म्हणेल काय बघा देअर आर मेनी डॉक्टर्स अराउंड अँड आय डोंट फाइंड एनी पर्टिक्युलर चार म टू बी वन अमोंग दोज व्हाईट कोट्स भरपूर डॉक्टर आहेत आणि नुसतं कोट घालून फायदा नाही तर uh, त्याच्यावरती पर्टिक्युलर कोणावरती असा फोकस करायचा नाही तर आपले आपलं चांगलं जे आहे ते फोकस करायचा मग तुम्ही काय त्याच्यावर उत्तर द्याल माय फ्रेंड माय फ्रेंड काय म्हणजे किंवा माय फ्रें पार्टनर असा म्हणला तर मग तुम्ही काय म्हणाल ओ यस यू आर फ्री टू हॅव युअर ओपिनियन तुला काय म्हणायचं म्हणून तुझ्याकडं आपण म्हणतो ना तोंडाला हात लावायचा का बट वॉट एवर आय डू विल हॅव माय पर्सनल स्टॅम्प ऑन इट जे जे काय ठरलं ते मी मी स्वतः ठरवलेलं आहे आय एम युनिक अँड आय एम गोईंग टू बी युनिक डॉक्टर मी इतरांपेक्षा वेगळा आहे जरी बाकीचे डॉक्टर जरी त्यांची चालत नसली पण मी माझी मी फिक्स आहेत ठरवलेलं आहे मी इतर डॉक्टरांपेक्षा नक्कीच एक युनिक म्हणजे एक नेम फेम असणारा डॉक्टर होणार मग मित्र म्हणतोय तुम त्याला तुम्हाला काय इज दॅट समथिंग लाईक गोईंग टू बी विलेजेस बियर इज दॅट समथिंग लाईक गोइंग टू द विलेजेस बियर की ग्र ग्रामीण भागात वगैरे अनवानी पायानं वगैरे जायला आवडेल का तुला ग्रामीण भागात वगैरे डॉक्टर म्हणून त्याला तुम्ही काय उत्तर कुड बी दॅट का हरकत आहे पर मच मोर दॅन दॅट यू विल सी इट युअर सेल्फ समथिंग इन फ्युचर आय एम क्वाइट स्टेड फास्ट इन माय रिझॉल्व जे भविष्यात आहे ते मी माझ्यापर्यनं जेवढं काय करायचं ते करणार आहे मग मित्र म्हणतोय काय तुम्हाला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके 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 आय विश यू ऑल द बेस्ट शेवटी तुम्ही पण असे बेस्ट आपण कसं म्हणतो ओके ओके गुड लक टू यू तसं ओके ओके आय विश यू ऑल द बेस्ट आय विश आय हॅड यू विल टू विन तर तू त्याच्यात सक्सेस होशील यशस्वी होशील मला खात्री आहे तर आता मी जे तुम्हाला इथं बोललो ते तुम्ही तुमचा विचार तुमच्या मित्राला पार्टनर आणि तुम्ही म्हणजे माय सेल्फ म्हणून असा तुमच्या वैयक्तिक गोल काय काय असताना त्या गोलवरती तुम्ही बोलू शकता आता क्वेश्चन नंबर किंवा ॲक्टिव्हिटी ऑन पेज नंबर दॅट यू आर लुकिंग ॲक्टिव्हिटी सेकेंड काय बघताय त्या ॲक्टिव्हिटी बघूया यू मस्ट हॅव डिसाइडेड युअर एम इन लाईफ तुम्ही तुमच्या आयुष्यातलं ध्येय जे आहे ते फिक्स केलं असेल ठरवलं असेल विच इन्स्टिट्यूट और युनिव्हर्सिटी वूड यू लाईक टू जॉईन फॉर युअर डि डिप्लोमा ऑर ग्रॅज्युएशन तू लागतो आता तुझ्या पुढच्या बारावीनंतरच्या जे डिप्लोमा असेल किंवा ग्रॅज्युएशनसाठी असेल कुठ कुठल्या विद्यापीठात किंवा ज तो ॲडमिशन घ्यायचं ठरवलेलं आहे जॉईन व्हायचं आहे राईट अ स्टेटमेंट ऑफ पर्पज आता आपला जो टॉपिक आहे ना स्टेटमेंट ऑफ पर्पज तयार करा मी जे फॉर्मॅट्स आहे ना वन फिफ्टी फोर पेज नंबर ते फॉर्मॅट लक्षात ठेवून तुम्ही स्टेटमेंट ऑफ पर्पज करायचे राईट अ स्टेटमेंट ऑफ पर्पज ॲज अ पार्ट ऑफ युअर ॲप्लिकेशन टू द इन्स्टिट्यूट ज्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा विद्यापीठात तुम्ही ॲडमिशन घेणार आहात त्यांना तुम्ही पुढचं भविष्यात ग बारावीनंतर आता कुठल्या डिप्लोमाला किंवा ग्रॅज्युएशनला जे ॲडमिशन घेणार आहात तर त्याला स्टेटमेंट ऑफ पर्पज एक पार्ट ऑफ युअर ॲप्लिकेशन टू द इन्स्टिट्यूट और युनिव्हर्सिटी तर स्टेटमेंट ऑफ पर्पज तयार करा कशाविषयी तुम्ही बारावीनंतर कशाला कुठल्या युनिव्हर्सिटीत किंवा इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमाला किंवा ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेणार आहात याविषयीचं स्टेटमेंट ऑफ पर्पज करा आता स्टेटमेंट ऑफ पर्पज करताना मी सांगितलं तुम्हाला पेज नंबर वन फिफ्टी फोरवरचा जो फॉर्मॅट तो फॉर्मॅट म्हणजेच पाचशे शब्दात असावं तुमचं स्टेटमेंट ऑफ पर्पज पाच ते सहा पॅरेग्राफमध्ये असावं पहिला पॅरेग्राफ कशाविषयी असावा मी बोललेलो आहे आता तुम्हाला दुसरा कशा असावा तिसरा कशा असावा चौथा कशाविषयी पाचवा सहावा पॅरेग्राफ कशाविषयी याला स्टेटमेंट ऑफ पर्पज असं तुम्ही तयार करा तर आता अजून एकदा मी क्वेश्चन तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचतो मराठीत वाचतो आणि मग त्याचं उत्तर तोंडी सांगतो नोट्स तुम्हाला म्हणजे ॲक्टिव्हिटीज जे आहे ते तुम्हाला हाऊ टू प्रिपेअर ॲक्टिव्हिटीज स्टेटमेंट ऑफ पर्पज ह्याविषयी तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स येईल तर पुन्हा एकदा क्वेश्चन वाचतो यू मस्ट हॅव डिसायडेड युअर एम इन लाईफ तुम्ही सगळ्यांनी तुमचं ध्येय जे आहे ते जीवनातलं ठरवलं असेल विस्ट इन्स्टिट्यूट ऑर युनिव्हर्सिटी वूड यू लाईक टू जॉईन फॉर युअर डिप्लोमा ऑर ग्रॅज्युएशन आता बारावीनंतर तुमच्या कुठल्या युनिव्हर्सिटीत किंवा संस्थेत युनिव्हर्स इन्स्टिट्यूट म्हणजे संस्था कुठल्या संस्थेत किंवा विद्यापीठात तुम्ही तुमच्या डिप्लोमाला किंवा ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घ्यायचं ठरवलेलं आहे तर राईट अ स्टेटमेंट ऑफ पर्पज तर स्टेटमेंट ऑफ पर्पज ॲज अ पार्ट ऑफ युअर ॲप्लिकेशन टू द इन्स्टिट्यूट ऑफ युनिव्हर्सिटी त्या इन्स्टिट्यूटला किंवा विद्यापीठाला तुमचं ॲप्लिकेशन लिहा कशाविषयी विषयी स्टेटमेंट ऑफ पर्पज तर आता मी तुम्हाला सगळ्या याच्याबद्दल बोललेलं आहे त्यासाठी तुम्ही फॉर्मॅट वन फिफ्टी फोर पेज नंबर टेक्स्टबुक वन फिफ्टी फोरवरचं फॉर्मॅटच्या स्टेप्स लक्षात ठेवून तयार करायचं आहे तर आता इंट्रोडक्शन म्हणू शकता तुम्ही किंवा टायटल म्हणू शकता आणि इंट्रोडक्शन म्हणून आय वुड लाईक like टू ग्रॅज्युएट इन फॉम um, आता तुम्हाला इथं कशात पण व्हायचं ते तुम्ही ठरवा तर तुम्ही म्हणला का नाही आय वॉन्ट टू टेक ॲडमिशन फॉर एम बी बी एस युनिव्हर्सिटी काय असेल ते किंवा काय म्हणा बी जे म्हणायचं असेल ते तर आता आय वॉट वुड लाईक टू ग्रॅज्युएट इन हिस्ट्री फ्रॉम इन पुणे युनिव्हर्सिटी पुणे किंवा बिग बेक कॉलेज अंडर युनिव्हर्सिटी ऑफ लंडन तुम्हाला जे म्हणायचं आहे ते मला गिवन बिलो इज माय स्टेटमेंट ऑफ पर्पज अटॅच ॲज अ पार्ट ऑफ माय ॲप्लिकेशन बघा गिवन बिलो इज अ माय स्टेटमेंट ऑफ पर्पज अटॅच ॲज अ पार्ट ऑफ माय ॲप्लिकेशन आता इट इज लाईक अ लेटर पण ॲप्लिकेशन म्हणून इथं तर तुम्ही अटॅच केलं आहे आता पर्प द्यायचं तिथं टायटल म्हणून मग स्टेटमेंट ऑफ पर्पज आता इथं तुम्हाला एक उत्तर मी काय सांगितलं की लंडन युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घ्यायचं आहे आफ्टर ट्वेल्थ तर तुम्हाला जे आणखी वाटेल ते तुम्ही म्हणू शकता बघा आता फर्स्ट पॅरेग स्टेटमेंट ऑफ पर्पज फर्स्ट पॅरेग्राफमध्ये काय असावं हो, कशा विषय असावं हो, मी सांगितलं आहे बघा तयार करूया आपण इन, लंडन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जो स्टेटमेंट ऑफ पर्पज ॲज अ पार्ट ऑफ ॲप्लिकेशन तयार करूया आपण तर स्टेटमेंट ऑफ पर्पज फॉर मी हिस्ट्री वॉज जस्ट लाइक आता त्यांनी हिस्ट्री या विषयातून लंडन युनिव्हर्सिटीमधून स्टेटमेंट ऑफ पर्पज तयार करायला आणि किंवा करतोय तो तर त्याच्या लाइक्स आता तो सहा पॅरेग्राफ मध्ये सांगेल तुम्ही म्हणू शकता माझ्यासाठी काय इंजिनिअरिंग वॉज जस्ट असं तुम्ही सुरुवात करू शकता हिस्ट्री वॉज जस्ट अ लिस्ट ऑफ मॉनार्च ॲज अ कॅटलॉग ऑफ वॉर्स अँड क्रॉनिकलस ऑफ डायनेटिक ऑल दिस चॅनल वे चेंजड वेन आय रिच द एट्थ स्टँडर्ड मला हे सगळं आठवीत गेल्यापासून लक्षात ठेवूया धिस चेंज सॉरी आय वॉज देन फॉर्च्युनेट टू स्टडी हिस्ट्री अंडर अ डायनॅमिक टीचर मला ऐतिहासिक डायनॅमिक आय टीचर म्हणून व्हायचं होतं ही चेंज माय परस्पेक्टिव्स त्या शिक्षकामुळे माझे ब माझ्यात बदल झाला आय रियलाइज दॅट देअर इज अ सोशल हिस्ट्री एक सामाजिक इतिहास अँड इकॉनॉमिक हिस्ट्री आर्थिक इतिहास देअर इज अ हिस्ट्री ऑफ सायन्स अँड आयडियाज त्यामध्ये विज्ञान आणि संकल्पना याचा विचार हिस्ट्री आहे इतिहास आहे द टिपिंग पॉईंट केम वेन माय टीचर इंट्रोड्यूस मी टू द भक्ती मुवमेंट आय रिअलाइज दॅट आय बिलँग टू द लँड्स ऑफ सैंट्स महाराष्ट्र मी या साधू संत या भूमीत वाढलेलो आहे द लाईज ऑफ सेंट्स फॅसिनेटेड मी साधू संतांच्या जीवनाने मी आकर्षित झालेलो आहे आय डेल डीप इन टू बुक्स ऑफ नो मोर दे आर वर्क अँड टाईम त्यांचा बरासा वेळ आणि मी पुस्तकं वाचतो साधू संतांविषयी आय रीड अबाउट सैंट नामदेव सैंत ज्ञानेश्वर अँड संत एकनाथ संत तुकाराम संत रामदास स्वामी म्हणजे मी या मला ह्या सगळ्यांचा माझ्या प्रभाव आहे त्यामुळे हे पुस्तकं सगळ्यांची वाचलेत कोणाकोणाची संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम आणि रामदास स्वामी वॉट आय गेन ऑफ कोर्स वॉज व्हेरी प्रिशियस ह्या पुस्तकातून मला अतिशय मौल्यवान माहिती मिळाली फॅसिनेशन विथ मी सब्जेक्ट ग्र्यू बाय इच पासिंग डे एक एक दिवस हे वाचत गेल्यावर मला अट्रॅक्शन फॅशनेशन अट्रॅक्शन ह्याच्याविषयी ल निर्माण झालं माय एम इन सिकिंग माय एम इन सिकिंग ॲडमिशन टू युअर कॉलेज इज दॅट आता तुमच्या इथं मी ॲडमिशन का घेतो घेतोय दुसरा पॅरेग्राफ किंवा तिसरा पॅरेग्राफ दॅट यू हॅव व्हेरी गुड डिपार्टमेंट इन युअर साऊथ एशियन हिस्ट्री आय नो दॅट द लेट इमिनंट हिस्ट्री बी बिंग ऑप्शन स्टॉट इन युअर कॉलेज थ्रुआउट हिज करिअर लाईक वाईज द फेमस आर जे इव्हॅन्स अँड रॉय फास्टर वेअर वन्स युअर फॅकल्टी सो आय एम होपफुल दॅट आय वुड गेट अ चान्स टू लर्न अंडर वर्ल्ड क्लास टीचर वन्स आय गेट इन टू युअर एस्टीम्ड इन्स्टिट्यूशन म्हणजे तुम्हाला इथं तुमच्या विद्यापीठात ॲडमिशन का घ्यायचं तर तिथं चांगले शिक्षक आहेत वगैरे वगैरे असं सगळं पटवून द्यायचं आहे दुसऱ्यामध्ये तिसरा पॅरेग्राफ बघा माय broad plan is to have a sound uh, grounding, grounding in the medical uh, sorry, medieval socio-economic history of india during my graduation years and then move on the bhakti movement during the postgraduate studies. Uh, doctoral and postdoctoral research would be focused on life and work of single Santa. संतांवरती माझा जीवनाचा इतिहासाचा फोकस करायचा आहे सिंगल सन सेंट सं, एका संतावरती म्हणजे तिसरा पॅरेग्राफ तुम्ही की माझा फोकस कशावरती सांगितलं चौथा बघा आय एम अवॉयड रीडर मी अतिशय भय वाचक आहे आय होप माय एक्स युअर सन लिटरेचर इन मराठी वूड स्टँड मी इन गुड स्टीड माझं ह्या संतांविषयीचा मराठी लिटरेचर्स आहे त्यातला खूप अभ्यास आहे आय एम स्टेट लेवल चेस प्लेअर आता तुमच्यात इतर काय गोष्टी आहेत स्पोर्ट्समनच्या

ग्राउंड ॲक्टिव्हिटीज काय आहेत का इतर ॲक्टिव्हिटीज अदर दॅन करिक्युलर ॲक्टिव्हिटीज शालेत तर अभ्यासापेक्षा इतर गोष्टी काय आहेत का हे सांगायचं आणि शेवटचं बघा आता पाचवा सहावा पॅरेग्राफ आय वर्कड ॲज अन अमॅटर रिसर्च असिस्टंट टू डॉक्टर पेंटसे वाईल ही वॉज वर्किंग ऑन हिज मॉन्युमेंटल वर्क ऑन द भक्ती मोमेंट आय ऑल्सो हॅव अ डिप्लोमा इन इंडेक्सिंग बुक्स इन ह्युमॅनिटीज तर तो म्हणतो की मला त्यातून ह्यात विद्यापीठातून हे हे व्हायचंय तयार लास्टली प्यारा बघा आय अर्नेस्टली होप दॅट द एक्सपोजर टू द एक्सलंट अकॅडमिक ॲटमॉस्फिअर प्रिवेलिंग इन युअर पोस्ट प्रिसिजियस इन्स्टिट्यूशन वुड ब्रिंग फोर्थ बिस्ट अँड दस अलाव मी अ कॉन्ट्रीब्युटेड माय मायन्यूड टू द रिच कल्चरल हेरिटेज ऑफ माय लँड हा इतिहास वगैरे शिकून मला आपल्या विद्यापीठातून माय लँड म्हणजे आपली जे भारतीय समृद्धी आहे याच्यात हे भारतीय समृद्ध इतिहास आहे तो समृद्ध करायचा इथला वारसा वगैरे जो आहे तो माझी मातृभूमी मला समृद्ध करायची आहे म्हणून मला त्या विद्यापीठातून ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला मी चौथा पॅरेग्राफ सॉरी पेज नंबर वन फिफ्टी फोरवरच्या ज्या फॉर्मॅट आहेत ना त्या स्टेप्सनं तुम्ही स्टेटमेंट्स पर्पज करायचं आता इथं एक मी तुम्हाला उदाहरण दिलं की लंडन युनिव्हर्सिटीतून हिस्ट्री या विषयातून ग्रॅज्युएशन का व्हायचं आहे हे तुम्ही स्टेटमेंट ऑफ पर्पज तयार करून दिला ॲज अ पार्ट ऑफ ॲप्लिकेशन आता तुम्ही इथं ऐवजी तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता तुमच्या मनात जे टार्गेट असेल स्टेटमेंट ऑफ पर्पज समजा आता इथं हिस्ट्री ग्रॅज्युएशन लंडन युनिव्हर्सिटी तुम्ही म्हणू शकता डॉक्टर इन कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी आणि त्याविषयीचं तुम्ही स्टेटमेंट ऑफ पर्पज करायचं किंवा इंजिनिअर एम एस इन फ्रान्स तुम्ही ते स्टेटमेंट ऑफ पर्पज असं चार पॅरेग्राफ uh, सॉरी सहा पॅरेग्राफ किंवाच पाचशे शब्द ते पेज नंबर वन फिफ्टी फोरवरचे लक्षात घेऊन तुम्ही ते सुद्धा तयार करू शकता तर अशा पद्धतीनं आपण ॲक्टिव्हिटी फर्स्ट आणि ॲक्टिव्हिटी सेकंड ऑन पेज नंबर वन फिफ्टी सेवन टुडे वी हॅव कम्प्लीटेड टील टुडे वी आर गोईंग टू स्टॉप हिअर नेक्स्ट वी पार इन द नेक्स्ट पिरियड टील देन थँक्यू ओके